नमस्कार मित्रांनो, तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया। तर आज आपण असा एक व्यवसाय पाहणार आहोत जो कोणीही आणि कुठेही करू शकतो। आपण व्यवसाय एखादी समस्या सोडवणार असेल तर तो खूप चांगल्या प्रकारे चालतो। यासाठी आपण ही एक असा व्यवसाय पाहणार आहोत जो एकासाठी महत्त्वपूर्ण ठरेल। तुम्ही म्हणाल की हा नवीन व्यवसाय समस्या म्हणजे आहे काय, तर समस्या नवीन नाही, जुनीच आहे। म्हणजे काही मोजकेच लोक सोडले तर त्याकडे पाहायला सर्वांनी दुर्लक्ष केले। ही समस्या म्हणजे प्लॅस्टिक आहे। तर प्लॅस्टिकमध्ये जास्त प्रमाणात प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर केला जातो। या प्लॅस्टिक पिशव्यांच्या समस्येवर म्हणजे वापरावर उपाय म्हणून एक कागदी पिशवी निर्मिती करून चांगल्या प्रमाणाचा व्यवहार आपण करू शकतो। हे कागदी पिशवी आपण टाकाऊमधून म्हणजेच रद्दी पेपरमधून तयार करून मोठ्या प्रमाणात व्यवसाय करू शकतो। हा व्यवसाय आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। तर आपल्याला अशा प्रकारचे पिशव्या बनवायचे आहेत ज्या प्रकारे आपण फोटोमध्ये पाहू शकता, अशा प्रकारे आपल्याला पिशव्या बनवायचे आहेत। तर हा पिशव्या तयार करण्यासाठी रद्दी पेपर, सुतळी किंवा चांगल्या प्रकारची दोरी आणि स्प्लेटर या वस्तू लागतील। म्हणजे तुम्हाला हा व्यवसाय करण्यासाठी सुरुवातीला खूप मोठी गुंतवणूक करावी लागणार नाही। जसा तुमचा व्यवसाय वाढेल तशी तुमची गुंतवणूक वाढेल आणि नफासुद्धा त्या पट्टीने वाढेल। ही कागदी पिशवी कशी बनवायची हे यूट्यूबवर सर्च करून आपण पाहू शकता। हा पिशवी कशी बनवायची हे जर या व्हिडिओमधून आपण सांगायला सुरुवात केली तर व्हिडिओ खूप मोठा होईल। तर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात कागदी पिशव्यांची प्लॅस्टिक पिशव्यापेक्षा कागदी पिशव्यांची किंमत जास्त असल्यामुळे कागदी पिशव्यांकडे सगळी किमतीमुळे फरकामुळे दुर्लक्ष करतात। तर आपण ही कागदी पिशवी फक्त 3 रुपयात बनवून आपण कस्टमरपर्यंत पोहोचती करणार आहोत। तर तुम्ही म्हणाल 3 रुपये पिशवी बनवून देणे परवडेल का? नक्कीच परवडेल। कसं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे। तर उदाहरणार्थ आपण सुरुवातीला 1000 पिशव्या बनवण्याचं म्हटलं तर ते पण रद्दी, दोरी, सुतळी, स्प्लेटर, पोस्टा या वस्तूसाठी 1000 रुपयेपेक्षा जास्त खर्च तर लागणार नाही। कागदी पिशव्या बनवण्यासाठी तुम्हाला 1 वस्तूचा खर्च 1 रुपये एवढा फक्त येईल। 3 - 1 = 2 म्हणजे आपण आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतः पिशवी बनवणार असाल तर त्यात तुमचा दुप्पट नफा होतो। म्हणजे तुमची ऑर्डर वाढल्यावर तुम्ही व्यक्तीला काम करायला प्रति पिशवी मजुरी 1 रुपये द्यावी लागेल। म्हणजे 3 रुपयामधून 1 रुपये हा पिशवी बनवून घेण्यात जाईल। आपण यात असं लक्षात येईल की प्रति पिशवी तयार होण्यासाठी 2 रुपये एवढा खर्च येतो। 3 - 2 = निव्वळ नफा प्रति एक पिशवी मागे 1 रुपये आपल्याला मिळतो। तर आपण एका पॅकिंगमध्ये 1000 कागदी पिशव्या भरणार आहोत म्हणजे आपल्याला 1000 पिशव्यांचे 1000 रुपये नफा होणार आहे। हा पॅकिंग विकले जाऊन त्यामुळे 1000 पिशव्या आहेत ते पॅकिंग आपणास 3000 रुपयाला विकणार आहोत। त्यामुळे 2000 वस्तू मजुरी वजा केले तर आपल्याला 1000 रुपये नफा मिळतो। आता तुम्ही मार्केटिंग कसं करता यावर अवलंबून आहे। मार्केटिंगवर भर देऊन कमीत कमी रोज 10 पॅकिंग सहज विकता येईल। म्हणजे 10000 रुपयेपर्यंत रोज तुम्ही सहज कमवू शकता। व्यवसायात तुम्ही लोकांनी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करून देण्याचं करू शकते। तर मधून हा व्यवसायामधून खूप मोठ्या गुंतवणुकीचा विषय तर येतच नाही। तुम्ही घरगुती वस्तू पुरवून यामधून कागदी पिशव्या मोठ्या प्रमाणात बनवून घेऊ शकता। सुरुवातीला तुम्हाला मार्केटिंग जम बसण्यासाठी त्रास होईल। काही दिवसांनी नक्कीच फरक जाणवेल तुमच्याकडे कागदी पिशव्यांची भरपूर प्रमाणात मागणी असेल। तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटतोय सांगायला विसरू नका। कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा। तर मित्रांनो, चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, कारण की आमच्या चॅनलवर असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील। धन्यवाद मित्रांनो।